संजय राऊत ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा, निवडणूक लढवण्याबाबत कुठलाही निर्णय नाही, मात्र पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवणार, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। ईशान्य मुंबईसाठी संजय राऊतांच्या नावाची कुजबूज, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा या जागेवर दावा, ईशान्य मुंबई मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहील असा शब्द शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलाय, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमोल मातेले यांचा दावा। राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी, मविया काळातील यादी का रद्द केली, या न्यायालयाच्या प्रश्नाला सरकार काय उत्तर देणार याकडे लक्ष। शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यानंतर दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया, मी पवार साहेबांवर टीका केली नाही, पवार साहेब उत्तुंग नेते आहेत मात्र जनता त्यांच्या पाठीशी नसल्याची खंत व्यक्त केली, वळसे पाटलांचं स्पष्टीकरण। शरद पवारांचा सर्वात विश्वासू साथीदार प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतज्ञ निघाला, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची वळसे पाटलांवर टीका। सिनेट निवडणुकांसंदर्भात आशिष शेलारांच्या तक्रारीमध्ये तथ्य नाही, ठाकरे गटाचा आरोप, कुलगुरूंची भेट घेऊन देणार पत्र, मतदार यादीत नावं सारखी असली तरी व्यक्ती वेगळे, ठाकरे गटाचा दावा। 25 ऑगस्टला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर जत पाणी संघर्ष समितीचे सदस्य करणार दंडवत आंदोलन, कर्नाटकात सामील करून घेण्याची मागणी, महाराष्ट्र सरकारनं दुर्लक्ष केल्यानं पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आल्याची सदस्यांची भावना। समीर वानखेडेंच्या याचिकेवरील सुनावणी 5 सप्टेंबरपर्यंत तहकूब, ड्रग्ज प्रकरणातून आर्यन खानच्या सुटकेसाठी शाहरुखकडे खंडणी मागितल्याचा वानखेडेंवर आरोप, तर सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी वानखेडेंची याचिका। कृषी मंत्री धनंजय मुंडे उद्या दिल्ली दौऱ्यावर, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंडेंचा दिल्ली दौरा। कांद्यावरील निर्यात शुल्काच्या निर्णयाला नाशिकमधील शेतकऱ्यांचा विरोध, मंत्रालयावर नागपूर ते मुंबई अशी ट्रॅक्टर रॅली काढण्याचा रयत क्रांती शेतकरी संघटनेचा इशारा। पुण्यात ठाकरे गटाचं आंदोलन, केंद्राच्या विविध योजनांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप, तर केंद्राच्या योजनांवर कॅगनं ताशेरे ओढल्यानंतर आंदोलन। श्रावण सोमवार निमित्त नाशिकच्या चांदवडमधील चंद्रेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी, ओम नमः शिवाय बम बम भोलेच्या जयघोषात भाविकांनी चंद्रेश्वर महादेवाचं घेतलं दर्शन। आज श्रावणातला पहिला सोमवार आहे, यानिमित्तानं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात भाविकांची पहाटेपासून गर्दी, श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मुख्य शिवलिंगाचं दर्शन खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांना। पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमली, श्रावणी सोमवार निमित्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणा देखील महत्वाची मानली जाते, ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी कुशावर्त तीर्थात स्नान करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। औंढा नागनाथ मंदिरात रात्रीपासून भक्तांची गर्दी, परराज्यातूनही भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल। आज पहिला श्रावणी सोमवार, पहाटेपासूनच छत्रपती संभाजीनगरातील घृष्णेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। नांदेड येथील प्राचीन काळेश्वर मंदिरात श्रावण सोमवारच्या निमित्तानं भाविकांची गर्दी, गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या या मंदिराचा पुराणात देखील उल्लेख। पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त शिखर शिंगणापूरला भाविकांची मोठी गर्दी, महादेवाच्या मंदिराला फुलांची सजावट। श्रावण सोमवार निमित्त रत्नागिरी येथील मार्लेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी, पेसाळत कोसळणारा धबधबा, हिरव्यागार डोंगर रांगा आणि भक्तिमय वातावरण असं इथलं चित्र मन प्रसन्न करणार आहे। अकोला शहराचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात आज पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची मोठी गर्दी, भक्तांनी कावडीनं पाणी आणत राजेश्वरला केला जलाभिषेक। धुळे जिल्ह्यात या आठवड्यात लंपी आजाराचे 40 हून अधिक जनावर, जिल्ह्यासाठी लंपीच्या 3,54,600 लसी प्राप्त। सोलापूरमधील सेटलमेंट भागातील स्ट्रीट लाईट 8 महिन्यापासून गायब, काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर लावल्या मेणबत्त्या, प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न। गेल्या आठवड्याभरात दापोली तालुक्यातील विविध समुद्र किनाऱ्यांवरून 222 किलो गांजा जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई, समुद्र किनाऱ्यांवर सातत्यानं चरसची पाकिटं सापडत असल्यानं खळबळ। राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या चिखल्यात अडकली, चालकाच्या प्रसंगावधानामुळे 45 प्रवासी बचावले, भंडाऱ्याच्या भिलेगाव जवळची घटना।
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोलीजवळ कंटेनर उलटला, अपघातात दोघांचा मृत्यू तर चार जण जखमी, 4 ते 5 वाहनांचं नुकसान. अंबाजोगाई शहरानजीक असलेल्या वाघाळवाडी आणि आंबा साखर कारखाना परिसरात डेंग्यूचं थैमान. 15 दिवसात एकाच घरातील बहीण भावाचा मृत्यू, प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचा नागरिकांचा आरोप. ठाण्यातील घोडबंदर मार्गावर ट्रक उलटला, रस्त्यावर काही प्रमाणात ऑइल पसरल्यानं वाहनांना काही काळ प्रवेश बंद करण्यात आला होता. वाशिमच्या शेडूवाडा गावाजवळ रिक्षाला चारचाकीची धडक, ऑटो रिक्षा पुलावरून पाण्यात पडल्यानं चालकाचा मृत्यू. नालासोपाऱ्यातील ज्वेलर्सकडून 20,000 रुपये किमतीचे चांदीच्या पैंजणांचं बंडल लुटलं, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून पैंजणांची लूट करणाऱ्या वृद्ध जोडप्याचा शोध सुरू. कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात सहाय्यक लोको पायलटची आत्महत्या, वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून या लोको पायलटनं आत्महत्या केल्याचा सहकाऱ्यांचा आरोप, संबंधित वरिष्ठांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हटणार नसल्याची सहकाऱ्यांची भूमिका. ठाणे जिल्ह्यातील काळू धबधब्यात बुडालेल्या दक्षिण भारतीय व्यक्तीचा मृतदेह शोधून काढण्यात रेस्क्यू पथकाला यश, 6 दिवसांपासून सुरू होता शोध. धाराशिवच्या वसंतदारा बँकेच्या चेअरमनसह संचालक आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. राजस्थानच्या उदयपूरमध्ये देशातील विविध राज्यातील विधिमंडळ प्रमुखांची आज आणि उद्या बैठक, विधिमंडळीय कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी बैठकीत विचारमंथन होणार. लखनौमध्ये समाजवादी पक्षाच्या ओबीसी परिषदेत सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर बूट फेकण्यात आल्याचं समोर, जोडा फेकणाऱ्या कामगाराला पोलिसांनी बेदम मारहाण करत घेतलं ताब्यात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या जपान दौऱ्यावर, टोकियो विमानतळावर जपानमधील मराठी बांधवांकडून फडणवीसांचं मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत. हिमाचलमध्ये पावसाचा कहर सुरूच, अजूनही सापडत आहेत मृतदेह, केंद्र सरकारकडून हिमाचल प्रदेशसाठी 200 कोटींची मदत. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये 41व्या वार्षिक भारत दिनानिमित्त परेड, श्री श्री रविशंकर, समंता प्रभू, जॅकलिन फर्नांडिस, न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक ॲडम परेडमध्ये सहभागी. लवकरच नागरिकांची कागदी पासपोर्टपासून सुटका होणार, येत्या 2 दिवसात पासपोर्टधारकांना चिप असलेला ई पासपोर्ट मिळणार, यामुळे 140 देशांमध्ये इमिग्रेशन प्रक्रिया जलद होणार. अधिक सुरक्षितता आणि तांत्रिक सुधारणेसह वंदे भारत एक्सप्रेस आता भगव्या रूपात, चेन्नईतील रेल्वे कारखान्यात बांधणी सुरू. इस्रोनं शेअर केली चंद्राची सर्वात जवळची छायाचित्र, यावेळी चंद्राच्या कक्षेतील चंद्रयान 3 ची स्थिती दाखवण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.